राज्यात पहाटेची थंडी कमी झाली आहे, तसंच दुपारी उन्हाचा चटकाही काहीसा वाढलाय. तर विदर्भात मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, तर उर्वरित राज्यात उन्हाच्या झळाही अनुभवायला मिळत आहेत. आज विदर्भातील 4 जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तरेत पश्चिम हिमालय भागात 17 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हिमवर्षा आणि पावसाची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांशी भागात कमाल तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच मागील 24 तासात देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद अमृतसर इथं झाली आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू, पॉंडिचेरी, कारैकल आणि केरळच्या काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आज विदर्भातील 4 जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात पुढील 5 दिवस कोरडा हवामानाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. राज्यात अनेक भागात रब्बी हरभरा काढणी सुरू आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. अशा ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.